नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण ब्रेकफास्ट साठी ओट्स पासून हेल्दी एनर्जेटिक अशी स्मूदी बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे अर्धा कप ओट्स घेतलेत। एका व्यक्तीसाठी हे प्रमाण पुरेसं आहे। ओट्स मध्ये खूप कमी प्रमाणात फॅट असतात आणि खूप जास्त प्रमाणात कॅलरीज आणि फायबर असतात। ओट्स खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही। आता आपण हे ओट्स 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून 15 मिनिटांसाठी सोक करायला ठेवून देऊया। मी आता जे मिक्सरचं भांडं घेतले ते मी मसाला बनवण्यासाठी, चटणी बनवण्यासाठी सुद्धा वापरते। त्यामुळे मी आता काय करते, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 2 वेळा मिक्सरमध्ये फिरवून घेते। त्यामुळे ब्लेडला जर काही थोडाफार कचरा असेल तर तो निघून जाईल। इथे 5 खजूर घेतलेत। खजूरच्या बिया काढून घ्यायच्या, त्याचे तुकडे करून घ्यायचे। खजूरमध्ये भरपूर प्रमाणात आयन असतं आणि आपल्या शरीराला आयनची खूप गरज असते। या ठिकाणी 5 भिजत घातलेले बदाम घेतलेत। आपल्याला माहीतच आहे बदाम हे शक्तिवर्धक आणि बुद्धिवर्धक आहेत। आता हे आपण दोन्ही आधी ड्राय मिक्सरला फिरवून घेऊया। केळ्यामध्ये सर्वात जास्त पोटॅशियम असतं, तसंच फायबर देखील असतं। आता आपण याच्यामध्ये 1 केळं सोलून त्याचे तुकडे करून घालूया। एकाऐवजी 2 केळी सुद्धा आपण घालू शकतो। आणि आपण जे सोक करायला ओट्स ठेवले होते ते सुद्धा घालून ग्राइंड करून घेऊया। दुधामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं। याच्यामध्ये आता घालते 1.5 कप दूध। दुधाची जर एलर्जी असेल तर तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता। दूध घालून पुन्हा हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। कॅल्शियम, पोटॅशियम, आयन, फायबर युक्त ओट्स पासून बनवलेली ही एनर्जेटिक स्मूदी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।